ज्या टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्या टिळकांच्या नावाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिला जात असताना काँग्रेसने टीका करणं चुकीचं आहे. काँग्रेसला मोदींना विरोध करायचा आहे की टिळकांना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणालेत. बीडमध्ये माँसाहेब जिजाऊ पतसंस्थेच्या ठेवीदारांची फसवणूक झाली आणि याच ठेवीदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या दरम्यान मुंडे माध्यमांशी बोलत होते. राज्य सध्या शेतकरी पीक विमा भरत असून महायुतीच्या शासनाने 1 रुपयात पीक विमा ही योजना जाहीर केल्यामुळेच शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. दरवर्षी अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही पीक विमा भरता येत नव्हता. त्यांच्या पिकांनाही आता यावर्षी संरक्षण मिळू शकणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाल्यात. राज्यात जून जुलैमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असला तरी काही भागामध्ये पावसाची सरासरी कमी आहे. आता ऑगस्टमध्येही मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमीच असणार आहे. फळबागांचं होणाऱ्या नुकसानीवर काय उपाययोजना करता येतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचं देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणाल्यात. एक एक दोन गोष्टी आहेत यात महत्त्वाच्या. यात ही खरी गोष्ट आहे की फक्त बीड जिल्हा नाही तर ऑगस्ट महिन्यामध्ये सुरुवातीपासूनच हवामान खात्याने हे अंदाज वर्तवला होता की ऑगस्ट महिना हा कम्प्लिटली मराठवाड्यातल्या काही जिल्हे ज्याला सोलापूरच्या काही पट्ट्यातनं मग काही लातूरचा भाग काही धाराशिवचा भाग बीडचा पूर्णपणानं भाग पुढे जालन्याचा काही भाग असाच करत हा जळगावपर्यंतचा जो बेल्ट आहे ज्याला आपण नो रेंज झोन म्हणतो आदल्या अशा काळामध्ये तर त्या ठिकाणी आज ऑगस्टचा पूर्ण महिना ड्राय जाईल अशी पूर्वकल्पना या ठिकाणी हवामान तज्ज्ञांनीसुद्धा दिलेली आहे. पण यात मूळ प्रश्न हा आहे की फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता फळ उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं आपली फळांची बाग सांभाळतो एकतर त्यांनी या ठिकाणी ड्रीपची एवढी मोठी योजना आहे त्या ड्रीपवर करणं आवश्यक आहे ज्या नसतील त्या जास्तील तर या आज या ठिकाणी जमिनीच्या पाण्याचा स्तर थोडासा घसरला एवढा जास्त नाही की जेवढा म्हणजे मी जबाबदारीपूर्वक बोलतो जमिनीच्या आतला पाण्याचा भूगर्भातला पाण्याची पातळी ही फार डीप गेलेली नाही आहे त्यामुळं काही ठिकाणी बोरवरती फळबागा आजही ते जगवू शकतात. काही ठिकाणी शेततळे आहेत जे जिथं शेततळे नाहीत जिथं ड्रीप नाही अशांना ड्रीपसाठी शेततळ्यासाठी मागेल त्याला ही योजना तर कृषी विभागाची आहेच पण यात आणखीन काही पुढे मागणी केली शेतकऱ्यांना त्यांची बाग वाचवण्यासाठी तर ह्या योजनेतूनही फायदा देता येईल. आणि दुसरी याच्यापेक्षाही जर परिस्थिती आणखीन पुढे बिकट होण्याच्या संदर्भामध्ये काही आपल्याला अधिकच्या गोष्टी कराव्या लागेल ज्याला आपण कंटेन्जन्सी प्लॅन म्हणतो की पूर्वतयारी त्या संकटाची तर त्या संकटाची पूर्वतयारी करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः फक्त फळबागाच्या संदर्भातच नाही तर इतर पिकाच्या संदर्भात सुद्धा मी स्वतः हे अधिवेशन संपलं की बैठक व्यापक बैठक लावणार आहे. यात सर्व महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नाही अति अल्प पाऊस पडलेला टक्केवारी आवश्यक आहे त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत सर्व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या सोबत व्यापक बैठक घेऊन अशीच परिस्थिती जर पुढे राहिली तर फळबागांना इतर पिकांना सुद्धा कुठलीही अडचण निर्माण होऊ नये त्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये याबाबत कृषी विभाग काळजी घेईल. पहिल्यांदा आपण बघतो की सगळ्यात जास्त संख्येने लोक पीक विमा भरत आहेत अशी परिस्थिती आहे. मला अभिमान वाटतो खरंच या ठिकाणी आणि महाराष्ट्रातल्या सर्व खातेदार शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो की ज्यावेळेस मार्चमध्ये तत्कालीन वित्तमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांनी एक पंचामृत अर्थसंकल्प या राज्याला दिला त्यावेळेस सर्वात मोठी घोषणा या कृषी विभागाच्या संदर्भात आणि राज्याच्या शेतकऱ्यांसाठी कुठली होती तर त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये पीक विमा भरण्याच्या संदर्भात कारण कुठल्याही शेतकऱ्याला 1 रुपयाचासुद्धा खिशातून प्रीमियम भरायची गरज लागू नये आणि ह्या पीक विम्याची योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जे आज प्रीमियमला पैसे लागतात म्हणून पैशाची उपलब्धता त्यांच्याकडे नाही म्हणून ते प्रीमियम भरू शकत नाहीत म्हणजे व्हायचं आहे ते होईल आलं पीक ठीक आहे गेलं पीक ठीक आहे पण विमा भरू शकत का नाहीत कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत त्या अशा असंख्य शेतकऱ्यांची जबाबदारी ज्यावेळेस राज्य सरकारने घेतली आणि हे अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी घोषणा केली त्यावेळेस खऱ्या अर्थानं आज जवळजवळ 1 कोटी 50 लाख शेतकऱ्यांनी
एक रुपयाच्या विम्याचा या योजनेचा फायदा घेतलाय। योगेश काशीद, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड।